चला मराठी व्याकरणाच्या ऑनलाईन क्लासमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण नवीन घटक शिकणार आहोत. विकारी शब्दांच्या चार आणि अविकारी शब्दांच्या चार जाती बघत होतो आपण, ठीक आहे. विकारी शब्दांच्या चार झाल्या होत्या आणि अविकारी शब्दाची आता शेवटची चौथी आणि एकूणातवी आठवी जात, शब्दांची आठवी जात जिला केवल प्रयोगी अव्यय असं म्हणून ओळखल्या जातं. आता विषय कसा असतो मित्रांनो, बघा सरळ विषय आहे, एकदम सोपा आणि साधा विषय आहे. केवल प्रयोगी अवयव शिकत असताना लोक काय करते, विद्यार्थी काय करते, पोरं काय करते, मी सांगतो तुम्हाला. पोरं त्याची व्याख्या पाठ करते, आपल्या मनात असंख्य प्रकारच्या भावनांचं उद्गाराचं जे व्यक्त होणं असतं त्याला केवल प्रयोगी अवयव असं म्हणतात. जे भावना वाटे निघणारे शब्द जे असतात त्यांना केवल प्रयोगी अवयव असं म्हणतात. मला हे सांगायचं आहे की फक्त व्याख्या पाठ नका करू रे बाबा, व्याख्या पाठ करून तुम्हाला केवल प्रयोगी अवयव शिकता येणार नाही. जर व्याख्या पाठ करून जर प्रत्येक घटक शिकता आला असता आपल्याला, तर प्रत्येक घटक आपण व्याख्या पाठ करूनच शिकलो असतो. आणि किती प्रकारच्या व्याख्या पाठ करायच्या, किती प्रकारच्या कन्सेप्ट पाठ करायच्या, हे या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला केवल प्रयोगी अवयव थोडशा वेगळ्या पद्धतीने शिकायचा आहे. चला पहिली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. काय झालं, मार्केटमधून जात असताना, एखाद्या मार्केटमध्ये जात असताना मार्केटमधून जर एखाद्या पोरीला ठेच लागली तर तिच्या तोंडातून पहिला शब्द निघते तो नवीन शब्द आहे आता, कोणता, औच. बरोबर आहे, औच म्हणते ती वाली. कशी म्हणते, औच म्हणते ना, आई ग म्हणत नाही, औच म्हणते. औच तिला विचारायचं जाऊन, बाई तुला औच काऊन म्हणलं, विचारानं तिला. तिच्याकडे या प्रश्नाचं उत्तर राहणार नाही. बरोबर, रस्त्यानं जात आहे आणि अचानक रस्ता क्रॉस करत असताना तुमच्यासमोरून एक भला मोठा ट्रक गेला आणि तुम्ही थोडक्यात वाचले, तुम्ही काय म्हणणार, वा मी वाचलो असं म्हणणार का? असं म्हणणार नाही. बाप रे वाचलो म्हणणार. मटण मार्केटमध्ये कधी गेले असं, गेले मटण मार्केटमध्ये. त्या मटण मार्केटमधून जात असताना प्रत्येकाच्या नाही, ज्या लोक जे लोक खातात ते लोक काय नाकावर बोट ठेवणार आहे, नाकावर हात ठेवणार आहे. जे लोक खात नाही, मच्छी मार्केटमधून जात असताना, भाजी मार्केटमधून जात असताना, पावसाळ्याच्या दिवसामधून चिखलातून जात असताना, घाण जागेमधून जात असताना का होते, लोक सेन्सिटिव्ह लोक असे नाकावर असे असा हे पडदा ठेवते, हात ठेवते, बोट ठेवते, ची म्हणते, थुकते बिचारे पचकन, पचपच थुकल्याशिवाय त्याचं काही समाधान होत नाही. हे थुंकणे, शी म्हणणे, बे कुठं चालला, इकडे ये, का बे, आई, अ अहो जेवण करायला या ना. म्हणजे आजकालच्या बायका पाहा ना, आपल्या नवऱ्याले आवाज देत असताना अहो जेवण करायला या ना, बरोबर आहे तो अहो, हे जे शब्द आहे ना, ह्या शब्दावर कधी आपण विचार केला का? त्या शब्दावर आपण कधीच विचार केला नाही. हे काऊन वापरतो आपण, नेमके हे भाषेमध्ये कशा प्रकारे आले असन, काऊन आले असन, यांना आपण काऊन वापरतो, या शब्दावर आपण आतापर्यंत मुद्दाम विचार केला नाही. आणि त्याच शब्दाचा आपल्याला विचार आता केवल प्रयोगी अवयवामध्ये करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते गोष्ट अशी आहे की आपल्या मनामध्ये असंख्य प्रकारच्या भावना असतात. राग येते, कधी कधी प्रेम येते, कधी कोणा कधी कधी कोणाचा तिरस्कार येते, कधी कधी कोणाचा द्वेष करूशा वाटते, कधी कोणाचा विरोध करूशा वाटते, कधी कोणाला संमती देऊशा वाटते, कधी कोणाला परमिशन देऊशा लागते. म्हणजे माणसाच्या मनामध्ये असंख्य प्रकारच्या भावना आहे आणि त्या भावना तुमच्या कधी जागृत होईल याची काही गॅरंटी नाही. प्रसंगानुसार त्या तुमच्या भावना वेळोवेळी जागृत होत असतात. म्हणजे स्मशानात गेल्याच्या नंतर नाचाची कधी भावना येणार नाही तुमच्या डोक्यामध्ये. स्मशानात गेल्याच्या नंतर कोणी नाचणार का? आणि स्मशानात गेल्याच्या नंतर जर तुम्ही नाचायला लागले तर तुमच्या अंगात भूत आलेलं आहे किंवा तुमच्या अंगामध्ये भूतं घुसलेले आहेत, तुम्ही पागल झालेले आहे असे लोक तुम्हाला समजणार. पण लग्नात गेल्याच्या नंतर आपण हमकास नाचायला लागतो डीजेच्या तालावर, मग लग्नात गेल्याच्या नंतर सुरुवातीपासून लढायला लागतो का? आपण रडता का तुम्ही सुरुवातीपासून? रडत नाही, हसायला लागता, नाचायला लागता. म्हणजे प्रसंगानुसार आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात आणि त्या भावना आपण काय करतो, शब्दांच्या वाटे त्या भावना आपण इशाऱ्यांच्या वाटे त्या भावना आपण वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ह्या भावना ज्या असतात, या भावना वाटे पडणारे जे शब्द असतात ना बाहेर, त्यांना म्हणतात केवल प्रयोगी अवयव. मग म्हणणार आता नाही समजलं आम्हाला, एक सोपं उदाहरण घेऊन सांगा बा. तर तुम्ही कधी कोणाला म्हणलं का, हम म्हणलं का, हम हम म्हणताना मोबाईलवर व्हॉट्सअपवर मेसेज करताना जेवली का, हम एच डबल एम हम का करत आहे, असं करताना यू. आपल्याला कोणाला सांगायचं आहे,
झालं तुझं काम, ठीक आहे, तिकडून आला रिप्लाय आपल्याला, ओके, आपण म्हणतो के, बरोबर आहे. आता हे जे शब्द आहे ना, या शब्दांना म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. बघा, हर्ष दर्शक, एकूण प्रकार बघून घ्या किती आहेत. एकूण प्रकार आहे 9. केवल प्रयोगी अव्ययव हे भावना प्रधान असतात. माणसाच्या मनामध्ये असंख्य प्रकारच्या भावना आहे आणि त्या भावना व्यक्त करण्या तुम्ही व्यक्त करत नाही काही, म्हणजे तुम्हाला असं वाटत असं नाही येतं, म्हणा लागते. आता कोणीतरी आपल्या घरी आनंद झाला आणि आपल्या घरी आनंद झाल्यामुळं आपल्याला आता म्हणायचं आहे वा, असं काही आहे का? नाही. कोणीतरी आपल्याला पेन दिला, मग आपण म्हणतो का याला का म्हणू आता, थँक्यू म्हणू का, म्हणू का नाही म्हणू का नाही, असं आठवत बसत नाही, आपण डायरेक्ट थँक्यू म्हणून देतो, बरोबर आहे. धक्का लागला आपला एखाद्याला जोरशे, आणि जोरशे धक्का लागल्याच्या नंतर आपण त्याला असं म्हणू का, का आता माझ्याजवळ बोलण्यासाठी काही शब्द नाही, पण जसं मी आठवीन ना तसं मी तुम्हाला त्याचावाला रिप्लाय देईन, असं कधी आठवत बसत नाही. आपण डायरेक्ट म्हणतो एखाद्याला धक्का लागला, म्हणतो ना सॉरी, म्हणतो का नाही सॉरी, सॉरी म्हणता ना. हां, तेच आहे, म्हणजे तुम्ही आठवत बसत नाही, तुम्ही डायरेक्ट म्हणता, छूट म्हणता, छूट. हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय पहिला प्रकार बघा. तर हर्षदर्शक म्हणजे का, तर व्याख्या पाठ नाही करायची, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. हर्ष म्हणजे होते आनंद, आणि आनंद दर्शवणारे जे केवल प्रयोगी अवयव असतात त्यांना म्हणतात हर्षदर्शक केवल प्रयोगी अवयव. पहिला प्रकार हर्षदर्शक मध्ये बघा. आता आनंद दर्शवणारे कोणते शब्द असतात पाहा ना. आहा हा म्हणता ना, आहा हा. आनंद झाला तर तुम्ही असे म्हणणार का, रडत बसणार की असं म्हणणार, आहा हा हा. पुन्हा आनंद जर झाला ना तुम्हाला, तुम्ही कसं म्हणता माहिती का, आहा हा ह्या आहा हा वय. दुसरा पुन्हा पुन्हा आनंद झाला चांगला, म्हणता आहा. पुन्हा जर आनंद झाला, वा वा. एखादी आपण शायरी जर ऐकली, बुलाती है मगर जाने का नाही, ते शायरी आहे ना तिची, बोल ती शायरी आहे का ना, तुम्ही म्हणाल वाह वाह क्या बात है, म्हणाल ना. पुन्हा म्हणतात तुम्ही वाह क्या बात है, वाह वाह ओहो म्हणता ना. जत जत तुम्हाले आनंद झाला त्यत त्यत तुम्ही आनंद दर्शवणारे शब्द वापरणार, दुसरे वापरणार नाही. तुम्हाला भरपूर आनंद झाला, आज भरपूर आनंद झाला, आज काय बोलायचं काम नाही, तर तुम्ही असं म्हणणार का, अरे रे 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 कशाला आनंद झाला रे मला एवढा, असं म्हणत बसणार का? नाही. तुम्ही आनंद झाल्याबरोबर तुम्ही वेगळा, हा भारत पाकिस्तानची मॅच चालू आहे आणि भारत जिंकला, तुम्ही म्हणता यश यस म्हणता का नाही यस, तो यस कुठून आला तुमच्या मनातून, कधी विचार केला का, केला का? सुपर ओव्हरची मॅच बघा ना, सुपर ओव्हरची, आणि सुपर ओव्हरची मॅच बघितल्याच्या नंतर त्याच्यामध्ये भारत जिंकला का, असं 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 भरून येते असं पोटातून, असा यस आहे का नाही, ते असते हर्षदर्शक. दुसरा प्रकार बघा शोकदर्शक. आता शोकदर्शक कसं शिकायचं सांगू का तुम्हाला. शोक म्हणजे होते दुःख, आणि दुःख दर्शवणारे जेवढे काही शब्द असतात त्यांना म्हणतात शोकदर्शक केवल प्रयोगी अव्ययव. हे वाक्याच्या सुरुवातीतच येत असतात, शेवट येत नाही. उदाहरणार्थ सगळं आपण बोललो आहा हा, हे बोलायचं राहिलं होतं बाई, आहा हा राहिलं होतं ना, दुःख झालं होतं तर असं नाही राहत, ते सुरुवातीलाच येतात. जेवढे काही भावनाप्रधान शब्द असतात, जेवढे काही उद्गारवाचक शब्द असतात, जेवढे काही केवल प्रयोगी शब्द असतात, ते वाक्याच्या सुरुवातीलाच येतात, शेवटी येत नाही, लक्षात ठेवा. हां, अरे रे रे, अरे रे रे म्हणता का, कोणाचा एक्सिडन गिक्सिडन झाला, उदाहरणार्थ माझा एक्सिडंट झाला आणि तुम्हाला क्यू आली, तर काय म्हणणार तुम्ही, अरे रे 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 रे, ते नाही का आकाश सर बरे शिकवत होते मराठी व्याकरण आपल्याला, आहे का नाही, अरे रे 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 कुठून आला ह्या, अरे रे रे. तुम्ही पहिलं असं म्हणणार का, मराठी व्याकरण मस्त शिकवत होते आपल्याला आकाश झाडे सर, अरे रे 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 रे. शेवटी म्हणणार का, सुरुवातीला म्हणणार, सुरुवातीला अरे रे 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 रे. पुन्हा आकाश झाडे सर जास्त शिक्षण झाला, मग म्हणणार तुम्ही, अरे अरे देवा कशाला झाला बाई, आई जास्तच दुःख झालं, तुम्हालाच झालं ना, स्वतःला पाय लागली तुमची ठेच, तर काय म्हणणार तुम्ही, काय म्हणणार पाय ठेच लागल्याच्या नंतर, आई म्हणणार का, आई हा म्हणणार ना, दुःख आई ग जास्तच लागली तर आई ग, त्याच्यानंतर तुम्हाला एकदमच दुःख झालं, देवा का करू न का नाही गा देवा गा. पुन्हा जास्तच जास्तच झालं, आता काही कोणीच तुमचं दुःख तुमचं हरण करू शकत नाही, तुम्हाला भयानक दुःख झालं, मग तुम्ही देवा रे का करू रे म्हणता का. हां, हे होय ते शोकदर्शक. हां, आपण दररोजच वापरतो बरं हे वाले, वापरतो का नाही,
पण आपल्याला हेच नाही माहीत. हे केवल प्रयोगी अवयव आहे म्हणून. हे केवल प्रयोगी अवयव होय का? हे जर केवल प्रयोगी अवयव होय तर मग आम्ही ते शिकूनच आहो पहिलंच. आता काय शिकायची गरज आहे? शिकायची काही गरज नाही. कन्सेप्ट समजून घ्या. आश्चर्यदर्शक तिसरा प्रकार बघा. आश्चर्यदर्शक तर आश्चर्याला आश्चर्य काऊन म्हणते? आश्चर्य माहिती आहे तुम्हाला, म्हणजे नवीन काहीतरी गोष्ट घडली जे काही घडू शकतच नव्हती, एक्सपेक्टेड नव्हती तुम्हाला, म्हणजे दॅट इज कॉल्ड अनएक्सपेक्टेड. अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली, बापरे असं होई का थे? तुम्हाला ब्लॉक केलं तिनं, केलं ब्लॉक. तुम्ही काय म्हणणार? बापरे तिनं तुम्हाला ब्लॉक केलं का? म्हणणार का नाही? हां, आ आ बापा टोमणे मारायला लागली तू, आ ऑनलाईन टोमणे, आ आश्चर्यच वाटते ना. जे कधी कधी न बोलणारे लोक ऑनलाईन टोमणे मारायला लागले तुम्हाला स्टेटसवर, याच्यावर त्याच्यावर. जमाना थू आला, स्टेटसवर ऑनलाईन टोमणे मारणं चालू झाले, बरोबर आहे. डी पीवर ऑनलाईन टोमणे मारणं चालू झाले, तर तुम्ही म्हणणार का नाही? का म्हणणार? आ बापा टोमणे मारणं चालू आहे ऑनलाईन. अबा बाबा 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 ओ आ अरेच्छा अरेच्छा म्हणता का? अरेच्छा असं आहे का ते? हे झालं ते आश्चर्यदर्शक. नंतर बघा प्रशंसा करायची आपल्याला, एखाद्याची प्रशंसा. तर तुम्ही असं नाही म्हणणार, हे मला आता जायचं आहे त्याची प्रशंसा करायची, असं नाही राहत. तो परीक्षेत पास झाला का? त्याचा रिझल्ट आला का पोलीस भरतीचा? त्याचा रिझल्ट आला का एमपीसीचा? आपण डायरेक्ट जाऊन म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन, म्हणतो का कॉंग्रॅच्युलेशन. हे तुम्ही पाठ केलं का? कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचं आहे, कॉंग्रॅच्युलेशन 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 असं म्हणत बसत नाही, डायरेक्ट जाताय सडन अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन मित्रा, म्हणता का नाही? कॉंग्रॅच्युलेशन. हां तेच आहे प्रशंसा. वा 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 शाबास, तुमच्या मनासारखं काम होऊ द्या ना, शाबास म्हणता तुम्ही त्याला, शाबास छान. इंग्रजीमध्ये म्हणता ना गुड. आता मी हे इंग्रजीमधलं यासाठी टाकलं ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या दिमागाचा लाईट लागावं बा म्हणून. गुड म्हणता ना गुड, गुड बेस्ट गुड. झक्कास म्हणता का? झक्कास बढिया, वा बढिया 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 म्हणता का? म्हणजे प्रशंसा करत आहे तुम्ही त्याच्यावाली. हां धोनीनं 6 रन मारला, विराट कोहलीनं मारले, रोहित शर्मानं मारले, कोणी मारू द्या ना, तुम्ही काय म्हणता? बढिया बढिया बढिया, पुन्हा 4 रन पाहिजे, पुन्हा 6 रन पाहिजे. हे झाले प्रशंसा. नंतर संमती पाहा ना, संमती एकदम सोपी आहे. तुम्हाला म्हणलं कोणी माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुम्ही काय म्हणणार? ठीक संमती, हे वय संमती ठीक आहे. एल पी जी गॅस पाहिली का तुम्ही? एलपीजी गॅसवर लिहून राहते जी हां, जी हां म्हणजे संमती. परमिशन दिली तुम्हाला द्यायनं, कोणची परमिशन दिली? वापरून टाका, जी हां वापरा, काही टेन्शन घेऊ नका. हां माझ्या घरी जेवण करायला येशील का आज? हां 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 तू मला कॉल करशील का आज? हां 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 म्हणता का? हां हम म्हणता का? हम म्हशीसारखं हम, यच यम 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 हम. आणि जगामध्ये हम नसणारा, हम न म्हणणारा असा एकही प्राणी नसन का ज्यानं आयुष्यामध्ये कधी हम नसन म्हणलं? हम आपण सगळेजण म्हशी झालो आता. हम बर म्हणता का? बर बर येतो मटण खाले, बराय बा बराय म्हणता का? ओके के इकडून ओके पाठवा, तिकडून के येते. हे झालं संमती दर्शक. नंतरचं आहे विरोध दर्शक. आता विरोध दर्शकले विरोध दर्शक काऊन म्हणते माहीत आहे का? याच्यामध्ये पुरेपूर विरोध असते, म्हणजे याच्यामध्ये 0% संमती नाही राहत. कारण तुम्ही कोणाला तुमच्या आवडत्या पोरीला प्रपोज करा, ते म्हणते तुम्हाला हॅट, म्हणते का हॅट? हे आहे हॅट. कारण तिले तुम्ही आवडत नाही, ते विरोध करते तुमचा. हॅट ऑनलाईन टोमने मारत हॅट, छे 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 पुन्हा छे बाप छे बाप्पा. विरोध आहे हा मला विरोध. आणि विरोध करणारे लोक जीवनामध्ये पाहिजेन, विरोधक नसले तर जीवन अर्थहीन. तुमच्यासारखे विरोधक पाहिजे असं म्हणायचं. तिरस्कार नंतरची स्टेप आहे, म्हणजे आता विरोध चालू. जीवनाचं गणित कसं असते? सुरुवातीला असते विरोध आणि भाऊ, नंतर असते तिरस्कार. विरोध झाला की तिरस्काराला सुरुवात होऊन जाते. मग तिरस्कार कसा असते माहीत आहे का? थू पासून चालू होते. थो दिसला माझ्या समोर का? मी थू म्हणतो, थू म्हण बाबा. थू चालू होऊन जाते. थू छी म्हणता का? छी छी थू फुट हॅट हॅट म्हणता का? हॅट. हे असते तिरस्कार दर्शक. म्हणजे विरोधाच्या नंतरची स्टेप जी आहे
त्याला म्हणते तिरस्कार. आणि तिरस्कार करणारेही लोक पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आपणही इतरांचा तिरस्कार केला पाहिजे, इतरांनीही आपला तिरस्कार केला पाहिजे. कारण आपल्याला ह्या भावना जगायच्या. नंतरचा प्रकार आहे संबोधन दर्शक. संबोधनचा एकदम संबोधनले म्हणते आवाज देणे. दुसऱ्या कुणाला आवाज द्यायचा असेल तर कोणते कोणते शब्द वापरतो माहिती आहे का आपण? मुली जन म्हणजे सामान्यतः मुली कोण मुली मुलींना वापरतात अगं. मुलं मुलींना वापरतात अगं, पिल्लू, डोमू, सोनू, छोणू, मोणू, टिक्कू वगैरे. आता पिल्लू कुत्र्याचं पिल्लू ना नवीन नवीन नाव आले, ते काही विषय नाही. अगं वापरतात अगं मुलींसाठी, वापरासाठी अगं. आणि मुलं मुलाला वापरतात अबे, काबे, बे, अहो, बे. समजत नाही का बे? बे हा वाला बे होतो बे. अग, अव, अरे. अरे म्हणताना मुला म्हणजे चांगलं स्टँडर्ड राहिलं तर थोडंसं अरे, इकडे एरे, अबे, काबे. आणि बायको नवऱ्याला म्हणते आहो जेवण करून घ्या ना, आहो आहो जेवण करून घ्या ना. अशी म्हणते का? जेवण करून घ्या ना, आहो. अशी नाही म्हणत, आहो जेवण करून घ्या ना, हो हो आहो ह. नंतरचा प्रकार आहे मौन दर्शक. मौन म्हणजे होते चुपचाप राहणे, सायलेंट. फडफड करायचं नाही म्हणजे चुपचाप राहणे. फडफड आपण कशाने नाही करत पा? चुप म्हणलं आपल्या घरच्यानं आपल्याला म्हणलं चुप, तिनं तुम्हाला म्हणलं चुप बस. तुम्ही चुपचाप बसता का? नाही नाही बसत. तुम्ही चुपचाप बसणारे प्राणी म्हणून तरी आपल्याला बसा लागते. चुप तिनं म्हणलं पुन्हा गुपचुप, तर गुपचुपच्या भांडीवर नाही ना आज. तिला विचारायचं पाणीपुरी, कारण हा गुपचुप दुसरा आहे. कोणता? शांत बसणेवाला. हा गुपचुप चुपचाप बस. तिला जास्त इरिटेट करू नका, नाही तर ते तुम्हाला म्हणून चुपचाप बसण रे डुकरा म्हणन का नाही. चुपचाप गप म्हणन का नाही, गप बस. गप म्हणजे आता तिचं जास्तच प्रेम असेल तर ते गप म्हणन तुम्हाला. गप बसणं रे कशी म्हणून? गप बसणं रे डुकरा. हे घरचे लोक वापरते आपल्याला. गपशिप बसणं, गप गुमान बसणं, हे झालं मौन दर्शक. म्हणजे आत्ता एक गोष्ट तुम्ही समजली असेल एवढ्या याच्यावरून. सर्दी अशी झाली भयानक, तर या गोष्टीवरून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल का, हे केवळ प्रयोगी अवयव सर, आपण तर दररोजच्याच जीवनामध्ये वापरतो. मला हेच सांगायचं आहे भाऊ, हे आपण दररोजच्याच जीवनामध्ये वापरतो, असं काही याच्यामध्ये नवीन नाही आहे. फक्त एक गोष्ट घ्या, हे पाठ करू नका रे. माय तुमच्या सगळ्यांना हात जोडून मी पाहायला लागतो, हे पाठ करू नका. कोणचं मी खोटं म्हणतो हे तर माहीत असलं पाहिजे ना आपल्याला. ठेच लागल्यावर काय म्हणतो? कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो का? कोणाचा ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर आपण त्याला गुड म्हणून पाठवतो का? नाही पाठवत ना. का म्हणून पाठवतो आपण त्याला? त्याला आपण म्हणतो काळजी घे बाबा म्हणतो ना. हे काऊन म्हणतो रे? हे भावना आहे आपल्या मनामध्ये. मनामध्ये दुसरी भावना असू शकते तुमच्यावाल्या, पण सहानुभूती द्यासाठी तर म्हणा लागेल ना भाऊ. एखाद्याला कॉंग्रॅच्युलेशन करायचं आहे, तुम्ही त्याला असं म्हणणार का पास झाला कोणी पोलीस MPSC पास झाला लागला तहसीलदार, तर मग तुम्ही त्याला असं म्हणणार का? थू असं म्हणणार का? त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणाच लागेल ना भाऊ, म्हणाच लागेल. हे आहे केवळ प्रयोगी अवयव, म्हणजे भावना दर्शवणारे शब्द. हे भावना प्रधान असतात, हे उद्गार असतात. कशाचे? भावनांचे उद्गार असतात. आणि माणसाच्या मनामध्ये असंख्य प्रकारच्या भावना अशा घुमत असतात, ढिशक्यांग ढिशक्यांग. या सगळ्यांना केवळ प्रयोगी अवयव असं म्हणतात. समजला असेल व्हिडिओ तर लाईक करा, आवडला असेल जास्तच, चुकलं असेल माझं काही बोलतानी कॉमेंट करा. आणि आमच्या सक्सेस गायडन्स पॉईंट या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. भले 80 पुरं झाले तुम्ही, पाहता, लाईक करता, कॉमेंट वामेंट करता का नाही काही नाही काही समजत नाही तुमचंवालं, तर या सगळ्या गोष्टी आवडल्या असेल तर लाईक करायला विसरू नका, कॉमेंट करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करायला आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. ठीक आहे.